हाय फ्रेंड, आज आपण पिझ्झा पाहतो आहे. मायक्रोवेवमध्ये मी पिझ्झा करणार आहे, पण कढईत पण आपल्याला पिझ्झा करता येतो. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पिझ्झा दाखवते. छान पिझ्झा तयार झालेला आहे, मी कट करून दाखवते. अगदी जवळून बघा. बेस खूप छान तयार झालेला आहे आणि मायक्रोवेवमध्ये कुक पण छान झालेला आहे. बघा, अगदी जवळून बघा, गरम गरमच दाखवते. मैदा 1 कप घेतलेला आहे, त्याच्यात 1 सपाट चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. त्यानंतर मीठ चवीनुसार बेकिंग सोडा 1/2 चमचा आणि साखर 1 चमचा. त्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे. दही थोडंसं माझं आंबट आहे म्हणून मी 1 टेबलस्पून घालते. गोड दही असेल तर 4 टेबलस्पून घाला, म्हणजे छान होईल. 1 चमचा तेल. आता हे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्या. त्यानंतर आता हातानेच मिक्स करायचं आहे मला, चमच्याने काही काम होत नाही. हाताने मी मिक्स करते आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा डो तयार करायचा आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का ते मला कळवा. 1 लाईक तरी नक्कीच करा. आता हा गोळा मळून 1 तासासाठी आपल्याला ठेवायचा आहे. झालेला आहे गोळा मळून. तुम्ही एका भांड्यात घालून ठेवणार आहे झाकून. त्याला वरून थोडंसं तेल लावणार आहे आणि झाकून ठेवणार आहे. 1 तासासाठी मी झाकून ठेवणार आहे. तुम्ही 1/2 तास ठेवला तरीसुद्धा चालेल, पण माझं जरा थोडंसं काम आहे त्याच्यामुळे मी 1 तास ठेवणार आहे. आता पण 1 तासही झाकून ठेवणार आहे. 1 तासानंतर बघा, पीठ छान उमलून आलेलं आहे, अगदी मऊ झालेलं आहे. थोडंसं मळून घ्यायचं आणि याचे 2 गोळे बनवायचे आहेत मला. 1 तास मी ठेवलेलं होतं, तुम्ही 1/2 तास ठेवू शकताय. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही 1 कमेंट करा आणि 1 लाईक तर नक्कीच करा. सबस्क्राईब केलं तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. गोळा करण्याची एक ट्रिक असते, अगदी आतात घालायची पीठ हे मळलेलं. आता मैदा लावून मी मळणार आहे, लाटणार आहे. अगदी गोल गोल लाटायचं, जाड आणि पातळ बाजू अशी करायची नाही, एकसारखं लाटायचं आहे आपल्याला. अगदी गोल गोल छान लाटून घ्या. मस्त झालेलं आहे लाटून. आता मी काटा चमच्याने त्याला टोचून घेणार आहे, अगदी पूर्ण टोचून घ्यायचं. हा बेस आपल्याला फुगून द्यायचा नाही आहे, फक्त बेक करायचा आहे. मी कढईत बेक करून दाखवणार आहे तुम्हाला. मी 10 मिनटं अगोदर कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यात मी तुम्हाला फक्त बेस दाखवणार आहे, बेस कसा तयार करतात. आणि कढईत पिझ्झा जर बनवायचा असेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा, मी कढईतला पण पिझ्झा तुम्हाला दाखवते. प्लेटला मी मैदा लावून घेतलेला आहे, त्याच्यात पिझ्झा बेस घातला आहे मी. आणि हा आता आपण कढईत ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. मी काचेचं झाकण ठेवलेलं आहे तुम्हाला दिसावं म्हणून. 10 मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे थोड्या थोड्या वेळाने. अगदी गॅस मी मंद लावलेला आहे, 3 वेळा मी चेक केलं, अगदी छान झालेलं आहे. तरी पण मी तुम्हाला दाखवते, झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि बेस हा काढून घेते बाहेर. आत्ता आपल्याला हे सॉस बनवायचं आहे. माझ्याकडे टोमॅटो केचप आहे, ते मी घेतले 4 चमचे. त्यात ऑरेगानो घातले, चिली फ्लेक्स घातलेला आहे. माझ्याकडे पिझ्झा सॉस नाही म्हणून मी हा सॉस बनवते. टोमॅटो केचप घ्या 4 चमचे, त्याच्यात ऑरेगानो 1 चमचा आणि चिली फ्लेक्स थोडेसे घाला. हा ट्रे घेतलेला आहे ओव्हनचा, त्याला मी तेल लावून घेते. डायरेक्ट ह्याच्यात कसं बनवतात मी ते तुम्हाला मी दाखवते, पण तुम्ही मगाशी मी घेतलं तसं लाटून घेतलं तरीसुद्धा चालेल. हे थोडंसं प्रॅक्टिसशिवाय येत नाही, प्रॅक्टिस करायला पाहिजे तरच येतं ते तेलावर करायला, नाहीतर येत नाही. डायरेक्ट तुम्ही लाटून घ्या आणि ठेवा त्याच्यावर. आता फोकणे मला टोचून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही पोळपाटावर लाटून फोकणे हे केलं तरी चालेल. आता मी सॉस लावून घेते. पिझ्झा सॉस वेगळा मिळतो, तो आणला तरी चालेल. माझ्याकडे नव्हता अवेलेबल म्हणून मी घरीच तयार केला. छान लावून घ्यायचा. आता याच्यावर मी चीज घालणार आहे. चीजची 1 क्यूब आणून ठेवलेली होती मी अमूलची. आत्ता मी किसणीने किसून त्याच्यावर घालणार आहे.
छोटी किसणी घेते, तुम्ही किसून ठेवून घातलं तरी चालेल, पण डायरेक्ट आपण दाखवूया असं किसलेला। थोडासा बेस बाहेर राहिला पाहिजे शिल्लक, नाहीतर ते सगळं ओव्हनमध्ये व्यवस्थित होणार नाही, म्हणून थोडासा मी बाहेर भाग शिल्लक ठेवलेला आहे। झालेलं आहे आपलं चीज लावून, आता काही भाज्या लावायच्या। सिमला मिरची कट करून ठेवलेली होती मी, ती लावून घ्यायची, लांब लांब लावायची। आणि मध्येच आपल्याला कांदा पण लावून घ्यायचा आहे, मोठा मोठा कांदा चिरून ठेवलेला होता, आकर्षक दिसलं पण पाहिजे ना, त्याच्यामुळं लावायचं। आता टोमॅटो मी लावून घेते, गार्निशिंग खूप छान झालं पाहिजे, त्याच्याशिवाय रेसिपी चांगली झाली असं वाटत पण नाही आपल्याला। आत्ता याच्यावर मी चीज घालणार आहे, थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे, त्यानंतर चीज घालते। तुम्हाला खूप चीज आवडत असेल तर तुम्ही जास्त घातले तरी चालतं आहे, पण चीज जास्त खाण्याचा मोह नसावा। मी मध्यम घातलेलं आहे, आता ओव्हन आपल्याला प्रीहीट करायचं आहे। कन्व्हेक्शन मोडला 200 डिग्री सेल्सिअसला 5 मिनिटासाठी प्रीहीट करून ठेवा। 5 मिनिटासाठी मी लावलेलं आहे, स्टार्ट बटन असतं इथे, स्टार्ट करायचं। 5 मिनिटानंतर झालेले आहेत, आत्ता आपल्याला हा पिझ्झा ठेवायचा आहे ओव्हनमध्ये। आता 180 डिग्री सेल्सिअसला लावणार आहे मी परत, मगाशी 200 डिग्री सेल्सिअसला लावलेलं होतं, पण तेवढं लावायची काही गरज नाही। नीट बघा, कन्व्हेक्शन मोडला 200 डिग्री सेल्सिअसला 13 मिनटं लावणार आहे मी, आणि चेक करणार आहे। 13 मिनटात होत नाही, पण आपण चेक करू 13 मिनटानंतर। आणि परत 3 मिनटं लावू, 16 मिनटं तर लागतातच नक्की। आता मी 13 मिनटं लावते, 13 मिनटानंतर मी चेक करणार आहे। 13 मिनटात माझं झालेलं नाही, परत मी 3 मिनटं लावलेलं आहे 200 डिग्री सेल्सिअसला। आत्ता माझा पिझ्झा तयार झालेला आहे। माझी रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल तर मला लाईक तर नक्कीच करा। माझं हिंदीतलं दुसरं एक चॅनल आहे, कुक विथ हुलेजर, तिकडे पण तुम्ही माझे हिंदीतले व्हिडिओ पहा, खूप सुंदर व्हिडिओ दाखवते मी हिंदीतले, तिकडे पण तुम्ही मला सबस्क्राईब करा। आत्ता आपला पिझ्झा तयार झालेला आहे, ओव्हनमधलं काढलेला आहे, मी तुम्हाला कट करून दाखवते, थोडक्यात बघू आता आपण। अगदी छान झालेलं आहे, एकच भाग बघायचा आहे आपल्याला, बेस कसा तयार झालेला आहे। बेस खूप छान झालेला आहे, मी चेक केलेला आहे, तरी पण तुम्हाला मला दाखवायचं आहे अगदी जवळून। खूप छान झालेला आहे, टेस्ट पण ओकेच असणार, वाप येते आहे, अगदी गरम गरम खायचं आहे। तुम्ही पण नक्कीच खायला या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।